नमस्कार, माझे नाव आहे प्रथमेश यशवंत बनकर। मी आता सातवी क मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे ज्ञान संपदा हायस्कूल। मी आज तुम्हाला एक बोधकथा म्हणून दाखवणार आहे। माझ्या बोधकथेचे नाव आहे पायऱ्यांचा विस्तार। एक मूर्ती घडवणारा माणूस असतो। एके दिवशी तो एका गावात राहत असतो। एके दिवशी गावचे सरपंच व इतर लोक जमा होऊन त्याच्यापाशी येतात व त्याला म्हणतात, आम्हाला एक गावात मंदिर बनवणार आहे, त्याच्यासाठी एक मूर्ती हवी आहे, तू बनवून देशील का? तो माणूस म्हणतो हो। तो माणूस जंगलात जातो, तर तो एका दगडाशी ठेच लागून खाली पडतो। तो दगड उचलतो आणि घरी घेऊन जातो, त्याचीच मूर्ती बनवणार असतो। आणि तो ती मूर्ती तोडणार इतक्यात त्या मूर्त्या दगडातून आवाज येतो, थांबा, मला तोडू नका, मला तोडू नका, मी एक साधा दगड आहे, मला तोडू नका, असं तो दगड अचानकपणे बोलतो। त्यावर तो मूर्ती घडवणारा माणूस अचंबित होऊन त्याच्याकडे पाहू लागतो। तो दगड म्हणतो, भिऊ नकोस, मी एक साधा दगड आहे। तो म्हणतो, दगड, माझी तू मूर्ती बनवू नकोस, मी तुला काहीही करणार नाही। तो मूर्ती घडवणारा माणूस म्हणतो, ठीक आहे, मी तुझी मूर्ती नाही बनवणार, पण यात तुझाच फायदा आहे। तो दगड फायदा काही विचारतच नाही। तो मूर्ती घडवणारा तो दगड बाजूला ठेवतो आणि दुसरा दगड आणतो, त्या दगडाची मूर्ती बनवतो। गावात देऊळ बनून झाल्यावर सरपंच मूर्ती घेऊन जातात व त्या मंदिरात ठेवतात। थोड्या दिवसांनी भरपूर लोक येतात, त्या मूर्तीला हार घालतात, अगरबत्त्या लावतात, भरपूर सारे प्रसाद ठेवतात समोर। आणि हे पाहून तो भित्रा दगड म्हणतो, अरे, मी ही मूर्ती बनलो असतो तर मला हे सगळं मिळालं असतं। तो मूर्ती घडवणारा बरोबर बोलत होता, यातच माझा फायदा होता। तो मूर्ती घडवणाऱ्याला म्हणतो दगड, अरे, तू बोलत होतास ते बरोबर होतं, पण आता मलाही याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, म्हणून तू मलाही एक जागा दे। तो मूर्ती घडवणारा माणूस त्या मंदिराच्या पायथ्याशी दोन पायऱ्या बनवून त्या दगडाला ठेवतो। आणि तेव्हापासून सरपंच घोषित करतात की प्रत्येक जण या मंदिरात जाताना पहिले या दगडाच्या पाया पडेल आणि मगच आत जाईल। तेव्हापासून प्रत्येक जण त्या दगडाला पाया पडून मगच मूर्तीजवळ जातात। धन्यवाद।